नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नजर आमची, बातमी तुमची। शासनाने फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी जाहीर केली आहे, मात्र प्रभागाची जबाबदारी आम्हीच घेतली आहे। माजी महापौर सुधाकर सोनावणे, समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती, नवंबर महानगरपालिका संचालित राजश्री छत्रपती शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय रबाला येथे नवंबरचे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचा आवार स्वच्छ केला। राज्यावर करोनासारखं मोठं संकट कोसळलं आहे, यावर मात करण्यासाठी सर्वांनी सज्ज झाले पाहिजे असे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले। हे खरं तर संत गाडगेबाबांची जयंती पहिल्याच वर्षी आम्ही इथं करतो असं नाही आहे, दरवर्षी करतो आणि त्यांच्या आदर्शावर त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न देखील करतोय। संत गाडगेबाबांना झाडूवाला बाबा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जरी लोक परिचित असले, तर संत गाडगेबाबांनी खऱ्या अर्थाने ह्या राज्यातील ह्या देशातील लोकांच्या बुद्धीवर चढलेला जो गंज आहे तो गंज काढण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे संत गाडगेबाबांच्या जयंतीच्या दिनी ह्या शाहू महाराज विद्यालयामध्ये परिसराची स्वच्छता असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलांमध्ये जनजागृती असेल, अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी केलं जात आहे। त्यामुळे संत गाडगेबाबा हे फक्त काय झाडू मारणारे किरकचरा काढणारे नव्हते, तर ते समाज प्रबोधनकार होते आणि त्यांनी जे समाजामध्ये प्रबोधन केलेलं आहे त्यांच्या विचारांना मी या ठिकाणी पुन्हा त्रिवार वंदन करतो। तर महाराष्ट्रामध्ये सातत्याने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान असेल, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल आणि ह्या माध्यमातून या संपूर्ण देशभर संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला, परंतु आज कुठेतरी ते लोप पावलेलं दिसतं आहे आणि स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत अभियान ह्या शब्दप्रयोगामध्ये संत गाडगेबाबांचं प्रबोधन कुठे मागे पडलं की काय अशा प्रकारची भावना निर्माण होत असतानाच मी आवाहन करेल की बाबांनो, संत गाडगेबाबांना जर आम्ही वाचलं तर आम्ही खऱ्या अर्थाने वाचणार आहोत आणि म्हणून संत गाडगेबाबा जयंती फक्त पोटोला हार घालण्यापुरती साजरी करू नका, तर त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करा, तर त्यांची जयंती केल्यासारखं होईल असं मला वाटतं। टाळेबंदी तर याच्यानंतर होऊच देणार नाही। खरं तर मी सांगितलेलं आहे की सरकारने निर्बंध घालावेत, एक दिवस दोन दिवस महिनाभर एखादी गोष्ट जर ती काटोक्यात येणार असेल तर त्याच्यासाठी टाळेबंदी किंवा लॉकडाऊन अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे तो केला पाहिजे, परंतु जो दूरगामी असतो त्या दूरगामीसाठी एखाद्या माणसाला त्या ठिकाणी जो माणूस स्वतः श्वसनश्वास घेऊ शकतो अशा माणसाला व्हेंटिलेटरवर चढवून ठेवून वर्षभर चालतं का? हा एक तास दोन तास चोवीस तास व्हेंटिलेटरवर ठेवणं ठीक आहे आणि संपूर्ण वर्ष गेलं या ठिकाणी आणि वर्षानंतर तुम्ही जर लॉकडाऊनच्या भाषा करणार असाल तर त्याला माझा सक्त विरोध आहे। माझं तर म्हणणं आहे 100% क्षमतेने शाळा सुरू कराव्यात, 100% क्षमतेने त्या ठिकाणी शिक्षकांना उपस्थिती कंपल्सरी करावी। फक्त या ठिकाणी तुम्ही आम्हाला नॉर्म्स घालून द्या, आम्ही मास्क लावायचे मास्क लावू, त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता ठेवायची स्वच्छता ठेवू, आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये अतिरिक्त अशी व्यवस्था करू की ज्या ठिकाणी मुलांचं टेम्परेचर मोजलं जाईल, मुलांच्या स्वच्छतेचं हायजेनिक याचं लक्ष दिलं जाईल, परंतु लॉकडाऊन हे कदापि सहन केलं जाणार नाही आणि लॉकडाऊन करू नये। आम्ही स्वतःदेखील मास्क घालायला तयार आहोत, सगळे नियम पाळायला तयार आहोत।
माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता मीच जबाबदार, अशा प्रकारे शासन कधी जबाबदार होतं आमच्या याला? शासन कधीच जबाबदार नसतं हो, शासन तिकडनं आदेश काढतं शाळा बंद, परंतु ही मुलं शिकली पाहिजे याची जबाबदारी शासन घेतं आहे का? तर आता आम्ही जबाबदारी घेणार आहोत, या शाळा चालू करायला आम्हीच जबाबदार, आणि त्याच्यातनं काय होईल त्याला पण आम्हीच जबाबदार, शासन जबाबदार नाही, एवढं मी या ठिकाणी आज सांगतो. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा, प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा.